आजचा बुधवार हा संपूर्ण देशासाठी धक्कादायक ठरला आहे. तमिळनाडूच्या कुन्नूर भागात लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आणि त्यात प्रवाशांचा आणि लष्करी अधिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण सगळ्यात हादरवून टाकणारी बाब म्हणजे त्यात भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे बिपिन रावत यांचा समावेश आहे. बिपिन रावत आणि पुण्याचं विशेष नातं. पुण्याच्या खडकवासला इथल्या एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये त्यांचं शिक्षण झालं होतं. ते 1978 मध्ये लष्करात दाखल झाले. रावत यांचे वडील एल एस रावत हे देखील लष्करात होते. ते लेफ्टनंट जनरल एल एस रावत म्हणून ओळखले जायचे. बिपिन रावत हे देशातले पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. त्याआधी 3 वर्ष ते भारताचे 26वे लष्कर प्रमुख होते. या काळामध्ये अनेक मोठ्या जबाबदाऱ्या अनेक मोठ्या मोहिमा त्यांनी पार पाडल्या. 31 डिसेंबर 2019 पासून ते सीडीएस म्हणून काम करत होते. मृत्यूसमयी ते 63 वर्षांचे होते. आज दुपारी 12 सुमाराचा अपघात घडला आणि त्यावेळी या प्रवासामध्ये त्यांच्या पत्नी मधुलिका रावतही सहभागी होत्या. त्यांचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लष्करी सेवेच्या काळात रावत यांचा पुण्याशी अनेकदा संपर्क आला. अनेक कार्यक्रमांना सुद्धा ते पुण्यात आले. पुण्यात सदन कमांडचे प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी काम बघितलं होतं. रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंग्टन येथे सशस्त्र दलाच्या एका कार्यक्रमासाठी गेले होते. या ठिकाणी त्यांचं व्याख्यान होतं. तो कार्यक्रम संपवून कुन्नूरला परत येत असताना निलगिरी पर्वतरांगांमध्ये दुपारी 12:40 सुमारास हा दुर्दैवी अपघात घडला. सीडीएस बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व जवान आणि लष्करी अधिकाऱ्यांना 3KM तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.